आज आपण मुश्किलवर ऐकूया. हा एक एव्हीए क्लास अरेंज केलेला आहे. आजचा टॉपिक आहे सेंट्रिफ्युगल क्लच. सेंट्रिफ्युगल क्लच याचा वापर कुठे केला जातो, कोणकोणत्या गाड्यात सेंट्रिफ्युगल क्लचचा वापर होतो हे आपण ज्या चालू क्लास मधून शिकणार आहोत. ठीक आहे सर, एव्हीए क्लास मध्ये आपण पाहणार आहोत सेंट्रिफ्युगल क्लच कशा पद्धतीने काम करतो, ट्रान्समिशन कशी दिलेली असते. आधी आपण ट्रान्समिशन कशी असते ते बघू. इंजिन मध्ये काय तयार होतो, तिथे ट्रान्समिशन आहे, इंजिन मध्ये तयार झालेली शक्ती कुठून कुठपर्यंत जाते जेणेकरून गाडी आपली समोर जाते. ठीक आहे, या अॅनिमेशन थ्रू मध्ये आपण बघणार आहोत. बघा रेड मध्ये दिलेला आहे हा इंजिन. ठीक आहे, इंजिनचं काम काय, शक्ती तयार करणे. याच्यामध्ये चार स्ट्रोक तयार होत असतात इंजिन मध्ये, सक्शन, कॉम्प्रेसर आणि पॉवर एक्झॉस्ट. इथे तयार झालेली शक्ती फायनल ड्राइव्ह पर्यंत पोहोचण्यासाठी जे मला पार्ट दिलेले आहेत. ठीक आहे, त्याच्याबद्दल आपण माहिती बघू. येलो वन दिसत हा क्लच. क्लचचं काम काय, इंजिन कडून तयार झालेली शक्तीला ट्रान्समिशन पर्यंत पोहोचवणे किंवा न पोहोचवणे, म्हणजे तयार झालेली शक्ती तोडणे किंवा जोडण्याचं काम हा क्लच करत असतो. त्यानंतर क्लचच्या नंतर एक दिलेला आहे गिअरबॉक्स. गिअरबॉक्सचं काम काय, इंजिन कडून तयार झालेल्या शक्तीला शक्तीची स्पीड वाढवून ती ट्रान्समिशन लागलेली आहे. गिअरबॉक्सचं काम आपल्या प्रत्येकाला माहिती आहे. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ पद्धतीचे गिअर दिलेले असतात, फॉरवर्ड गिअर आणि रिव्हर्स गिअर. आवश्यकतेनुसार आपण काय करतो, गिअर एंगेज किंवा डिसएंगेज करत असतो, मॅन्युअली किंवा ऍटोमॅटिकली. त्याच्यानंतर दिलेला आहे प्रॉपेलर शॉफ्ट, जो पर्पल मध्ये दिलेला आहे. या प्रॉपेलर शॉफ्टचं काम काय, गिअरबॉक्स म्हणून तयार झालेली शक्ती जी आहे ती फायनल ड्राइव्ह पर्यंत पोहोचवणे. फायनल ड्राइव्ह मध्ये काय येतो, डिफरेन्शियल, एक्सेल आणि व्हील. ठीक आहे, हा प्रॉपेलर शॉफ्ट म्हणून निघालेली शक्ती प्रॉपेलर शॉफ्ट मार्फत डिफरेन्शियलच्या टेल पिनियनला दिली जाते. डिफरेन्शियलच्या समोर काय दिलेला राहतो, टेल पिनियन. टेल पिनियन दिल्यावर डिफरेन्शियलच्या आतमध्ये पार्ट असतात क्राउंड व्हील. क्राउंड व्हीलला टेल पिनियन फिरवतो आणि त्या टेल पिनियनद्वारे सन गियर, स्टार गियर फिरून या रिअर एक्सेलला फिरवलं जाते. रिअर ऍक्सेलला फिरून हा व्हील रन आउट करतो. ठीक आहे, व्हील रन आउट झाल्यामुळे गाडी तुमची काय समोर ट्रान्समिट होते, ही ट्रान्समिशन सिस्टीम झाली. ठीक आहे, आता पाहणार आहोत आपण सेंट्रिफ्युगल क्लच कशा पद्धतीने काम करतो. हा सेंट्रिफ्युगल क्लचचा आता जो गेलेला आहे तो काय होता, सेंट्रिफ्युगल क्लच. याच्यामध्ये आपण या टॉपिक मध्ये आपण कोणकोणते टॉपिक पाहणार आहोत बघा. पहिला वर्किंग ऑफ प्रिन्सिपल, म्हणजे सेंट्रिफ्युगल क्लच कोणत्या तत्वावर कार्य करतो. नेक्स्ट, त्याचा वापर कोणकोणत्या गाड्यात होतो किंवा कुठे कुठे केला जातो सेंट्रिफ्युगल क्लचचं काम. त्याच्यानंतर कन्स्ट्रक्शन म्हणजेच रचना, याची रचना कशी केलेली असते, कोणकोणते पार्ट आतमध्ये असतात, त्या पार्टचे काम काय. त्यानंतर वर्किंग, या कन्स्ट्रक्शन जो असतो त्याचं वर्किंग कसं असतो. ठीक आहे, सेंट्रिफ्युगल क्लच काम कशा पद्धतीने करतो आणि त्याचे ॲडव्हान्टेज आणि डिसअडव्हान्टेज ते काय असतात सेंट्रिफ्युगल क्लचचे, हे आपण आजच्या टॉपिक मध्ये बघणार आहोत. अगोदर बघू आपण प्रिन्सिपल म्हणजे तत्व. सेंट्रिफ्युगल क्लच हा सेंट्रिफ्युगल फोर्स या तत्वावर कार्य करतो. लिहून ठेवा, नोट डाऊन करा. सेंट्रिफ्युगल क्लच हा सेंट्रिफ्युगल फोर्सवर कार्य करतो. तर सेंट्रिफ्युगल फोर्स कसं, या सेंट्रिफ्युगलचा यांचा काम जो आहे हा कुठे वापरतात, ऍटोमॅटिक गाड्यांमध्ये या पद्धतीचा क्लच वापरतात. आपण बघा बहुतांश म्हणतो ऍटोमॅटिक गाड्यामध्ये क्लच पॅडल नसतो, क्लच पॅडल नसतो पण क्लच असतो, हे लक्षात ठेवायचं. फुल्ली ऍटोमॅटिक ट्रान्समिशन असेल किंवा सेमी ऍटोमॅटिक ट्रान्समिशन असेल या ठिकाणी क्लचची अरेंजमेंट केलेली असते. ठीक आहे, फरक एवढाच असतो की फक्त क्लच पॅडल दिलेला नसतो. ठीक आहे, तसंच सेमी ऍटोमॅटिकली मध्ये हा जो सेंट्रिफ्युगल क्लच आहे हा गाडीच्या वेगावर नियंत्रण करून क्लच ऑपरेट आणि बंद करत असतो, म्हणजे एंगेज आणि डिसएंगेज करत असतो. जशा जशा पद्धतीने तुमचं स्पीड वाढेल, गाडीचं स्पीड वाढेल, जसं ऍक्सिलरेटर देसाल तसं हा क्लच एंगेज आणि डिसएंगेज होण्याचं काम करेल. ते कशा पद्धतीने करेल, त्याचं कन्स्ट्रक्शन काय, ते आता समोर बघणार आहोत. प्रिन्सिपल लक्षात ठेवायचा, सेंट्रिफ्युगल फोर्स या तत्वावर कार्य करतो सेंट्रिफ्युगल क्लच. युजेस, याचा वापर कुठे कुठे केला जातो, या सेंट्रिफ्युगल क्लचचा वापर कुठे कुठे केला जातो बघा. या चित्रात दिलेला आहे मोपेड, मोपेड गाड्यात सेंट्रिफ्युगल क्लचचा वापर केला जातो. तसेच स्कूटर, ठीक आहे, हॅक्सा मशीन, ठीक आहे, F1, त्याच्यानंतर आहे जहाज, म्हणजे बोट. जहाज म्हणता नाही येणार, बोट, जे लहान बोट आहेत, बोट असतात, स्पीडली बोट, त्याच्यात सेंट्रिफ्युगल क्लचचा
वापर केला जातो. त्याच्यानंतर बघू आपण कंस्ट्रक्शन म्हणजे रचना, याची रचना कोणकोणत्या पद्धतीने केली जाते, कुठे केली जाते, काय काय पार्ट्स असतात. त्याच्यामध्ये बघा पहिले ड्रिव्हन मेंबर दिलेला आहे. ड्रिव्हन मेंबर हा आहे व्हाईट कलरचा जो दिला आहे तो ड्रिव्हन मेंबर आहे. ड्रिव्हन मेंबरला ड्राईव्ह कोण देतो, इंजिन. ठीक आहे, याचा ड्राईव्ह ड्रिव्हन मेंबरला ड्राईव्ह इंजिन देतो. ड्रिव्हन मेंबर काय करतो, फिरत असतो. ठीक आहे, ड्रिव्हन मेंबर जेव्हा फिरत असतो डिसेंगेज असतो. याच्यावेळी काय होतो, ड्रिव्हन मेंबर मध्ये स्पायडर दिलेले आहेत. ठीक आहे, स्प्रिंग दिलेला आहे, एलो कलरची स्प्रिंग आहे, ब्रेक शू दिलेला आहे आणि लाइनिंग दिलेली आहे, फ्रिक्शन लाइनिंग. याच्यावेळी काय होते, जेव्हा एक्सेलरेटरची स्पीड वाढते, आपली गाडीची स्पीड वाढतो, तेव्हा काय करतो हा ड्रिव्हन मेंबर फिरत असतो. फिरता फिरता आधी सांगितलं कोणत्या प्रिन्सिपल काय करतो, सेंट्रिफ्युगल फोर्सवर. फिरताना काय होतो, ह्याची स्प्रिंग आहे ती एक्सपांड होते. ठीक आहे, एक्सपांड होऊन वेगानुसार एक्सपांड होऊन तो काय करतो, हा जो ब्रेक शू आहे या ब्रेक लाइनिंगला चिपकतो जाऊन. ठीक आहे, चिपकल्यामुळे काय होते, ड्राईव्ह ड्रिव्हन मेंबर जो आहे तो फिरू लागतो. फिरल्यामुळे काय होते बघा, याच्यात वर्किंग मध्ये बघा काय होऊन राहिलाय, तो ब्रेक शू जो आहे तो फ्रिक्शन लाइनिंगला अटॅच झालाय, त्याच्यामुळे ड्रिव्हन मेंबर सुद्धा फिरून राहिलेला आहे. ठीक आहे, ड्रिव्हन मेंबर फिरल्यामुळे ते एंगेज आणि डिसएंगेज होण्याचं काम सेंट्रिफ्युगल क्लच करत असतो. पाहू शकता तुम्ही एंगेज आणि डिसएंगेज कशा पद्धतीने होतो, स्पीड जशी वाढते बघा, आता डिसएंगेज आहे, ब्रेक शू ब्रेक लाईनला चिपकलेले नाही आहेत. जशी जशी याची स्पीड वाढेल स्पायडरची आणि ड्राईव्ह मेंबर जशा पद्धतीने फिरेल तशा पद्धतीने तो ब्रेक शू जे आहे ते लाईनला चिपकेल आणि ड्रिव्हन मेंबरला फिरवेल. ठीक आहे, तुम्ही डायग्राम मध्ये पाहू शकता, समजलं. अशा पद्धतीने सेंट्रिफ्युगल फोर्स या तत्वावर सेंट्रिफ्युगल क्लच काम करते. सेंट्रिफ्युगल क्लचचा वापर ऑटोमॅटिक ट्रान्समिशन किंवा सेमी ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मध्ये केला जातो. ठीक आहे, प्रत्येक गाड्यामध्ये क्लच दिलेले असतात, फक्त क्लच पायडल दिलेला नसतो, हे लक्षात ठेवायचं. ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मध्ये क्लच दिलेला असतो. आता बघू आपण अडवांटेज आणि डिसएडवांटेज. प्रत्येक गोष्टीचा एक फायदा आणि नुकसान नेहमीच होत असतात. ठीक आहे, फायदे असतात नुकसान असतात प्रत्येक गोष्टी. तसेच सेंट्रिफ्युगल क्लच गाडीवर दिल्यावर त्याचे कोणते फायदे होतात आणि कोणते डिसएडवांटेजेस होतात, आधी आपण अडवांटेजेस बघू म्हणजे फायदे. त्याचा पहिला फायदा आहे सिम्पल कन्स्ट्रक्शन. त्याची जी रचना पाहिली होती तुम्ही अगोदर, एकदम सिम्पल आहे, कमी पार्ट्स, रचना सोपी आहे. त्यामुळे काय होते, मेंटेनन्स जो आहे तो खूप कमी निघतो, वेअर होणारे पार्ट्स कमी आहेत. ठीक आहे, आणि पार्टची संख्या कमी आहे, त्यामुळे मेंटेनन्स जो निघतो तो कमी प्रमाणात निघतो. मेंटेनन्स कमी निघल्यामुळे तो अफोर्डेबल आहे, म्हणजे खर्च कमी लागणार, पैसा कमी लागणार आपल्याला मेंटेनन्ससाठी. त्याचबरोबर हा ऑटोमॅटिक आहे, याच्यात क्लच पॅडल दाबायची आवश्यकता राहत नाही. ठीक आहे, हे झाले अडवांटेजेस. डिसएडवांटेजेस, डिसएडवांटेजेस मध्ये काय होते, स्लिपिंग, स्लिपेज होतो. म्हणजे काय होते, ब्रेक शू आणि फ्रिक्शन लाइनिंग मध्ये जेव्हा चिपकतो ब्रेक शू आणि ब्रेक फ्रिक्शन लाइनिंगला, तेव्हा काय होते, स्लिपेज होतो, स्लिप होत असतो. परफेक्टली कधी कधी मॅच होत नाही, स्लिप होतात. त्यामुळे काय होतात, पॉवर लॉसेस, इंजिनचे पॉवर लॉसेस होतात. इंजिनचं काम इंजिन करतो, ब्रेक शू आणि फ्रिक्शन लाइनिंग याच्यामध्ये स्लिपेज तयार होते. स्लिपेज तयार झाल्यामुळे काय होतो, पॉवर लॉस होतो तिथे. पॉवर लॉस झाल्यामुळे काय होतो, समोर आउटपुटला कॅपॅसिटी काय होते, कमी भेटते, म्हणजे लो कॅपॅसिटी आउटपुटला भेटते. ठीक आहे, लो कॅपॅसिटी आउटपुटला भेटल्यावर काय होते, ओव्हरहीटिंग सुद्धा होतो. म्हणजे या स्लिपेजमुळे ओव्हरहीटिंगचा प्रॉब्लेम तयार होतो तिथे. ठीक आहे, म्हणजे काय होते, अडवांटेजेस या सेंट्रिफ्युगल क्लचचे आणि डिसएडवांटेज सुद्धा आहे. ठीक आहे, आजच्या क्लास मध्ये एवढंच बघितलं आपण, पुढच्या क्लासमध्ये आपण बघू सिंगल प्लेट क्लच.